हाथ दे तो ना दादा। सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय धैर्यवर्धन फुंडकर सर, आमचे मीडिया प्रमुख बेलसरे साहेब आणि विकास सदाशिव उपस्थित या ठिकाणी आहेत। तर मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं। मला ओके सांगा म्हणजे मग मी सुरुवात करतो। काल काँग्रेसच्या वतीने रमेश चिंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो 39 मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आम्ही असताना स्वागत करतोय। आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याचबरोबर एनसीपीला शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा, जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत। दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत। आम्ही त्यांना असताना मागच्या बैठकीमध्ये आणि याही बैठकी याही प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही असताना त्यांना विचारतोय, लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली लेखी किंवा वर्तमानपत्रातून, जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून, तर बैठक लवकरच बोलवल्या जाईल असं त्यांनी जाहीर केलं। एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून मग आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा कुठल्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत हे पाहता येईल आणि त्या पक्षाबरोबर वाटाघाटी करून पुढच्या मीटिंगमध्ये किती ऍडजस्टमेंट झालं, किती ऍडजस्टमेंट झालं नाही किंवा पूर्णपणे ऍडजस्टमेंट झालं याचा आराखडा आम्हाला असताना त्या बैठकीमध्ये देता येईल। तेव्हा आमची या तिन्ही पक्षाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग झालेला किंवा समझोता झालेल्या जागा ज्या आहेत त्याची एकतर माहिती त्यांनी आम्हाला असताना कळवावी, त्यांना जे माध्यम पाहिजे त्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून त्यांनी आम्हाला कळवलं तरी आम्हाला असताना चालेल, आम्हाला असताना त्या ठिकाणी चालेल, आम्हाला काही अडचण नाही। जेणेकरून लवकरात लवकर सीट वाटपाचा इश्यू जो आहे तो रिझॉल्व करता येईल अशी परिस्थिती आहे।
आमची त्यांना असणार दुसरी विनंती राहणार आहे की दोन दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ऍडजस्टमेंट झालेल्या जागांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. म्हणून दोन दिवसामध्ये हे काही टाइम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही, पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारं दोन दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असणारी विनंती आहे, जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या, कुठल्या लढवायच्या आणि कोणाबरोबर बसून आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतंय. ते माझं म्हणणं असं आहे की त्यांचं इंटरनल काही आहे हे अजून आम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळे असं मी त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही. त्यांनी एवढंच म्हटलंय की आमचं एग्रीमेंट जागेंवरती झालेलं आहे, ते एग्रीमेंट झालेलं त्यांनी आमच्याशी शेअर करावं जेणेकरून आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा ज्या ज्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला बोलता येईल आणि रिझॉल्व करता येईल हे आम्हाला सोपं जाईल त्या ठिकाणी. मुंबईतील लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये तिळा निर्माण झालेला. मी काय म्हणालो आपल्याला की त्यांच्या इंटरनल काय चाललंय ह्याची आम्हाला माहिती नाही. आम्ही असताना त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला इंटरनल ह्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं असेल तर ही मुभा आपली आहे, तो अधिकार त्यांचा आहे. इन्व्हॉल्व करून घ्यायचं नसेल तर आम्ही असं म्हणालो की तुमचं पहिल्यांदा सेटलमेंट होऊ द्या आणि मग इंडिव्हिज्युअल पक्षाशी आम्ही सेटलमेंट करतो. सर, सहा जागा राहिल्या त्याचा तिळा आता लवकर सुटेल असं मान्य आहे. मला वाटतं आपण ते फेस व्हॅल्यूवरती एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं. कोणत्या सहा जागा मला माहित नाही, म्हणून तर मी म्हटलं ना की मला ऍडजस्टमेंट झालेल्या जागेंचं त्यांनी आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून मग आम्हाला कुठल्या जागा मागायच्या आहेत त्या पक्षाशी आम्ही बोलू शकतो. आम्ही निमंत्रक आहोत, त्यावेळेस मी खुलासा केला होता आणि आम्ही निमंत्रक म्हणून त्या बैठकीत बसतो आहोत. महाविकास आघाडीचा भाग जर असतो तर वाटाघाटीमध्ये आम्ही असतो. त्यांनी तुम्हाला बोलावलं त्यांचा मसुदा दिला नाही का तुम्हाला? नाही, मसुदा दिला नाही त्यांनी. तुम्ही त्यांना मागितला की तुम्ही प्रेसमध्ये म्हणता की त्यांनी मसुदा द्यायला पाहिजे? कुठला नाही तो आम्ही मागितला ना. प्रश्न असा आहे की त्यांचा आमचा मसुदा त्यांनी असताना मान्य केला असं आलेलं आहे, त्याचं आम्ही स्वागत करतोय. त्यांचा मसुदा इंटरनली एकमेकांना त्यांनी जो शेअर केला असेल तो आमच्याशी शेअर करावा असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे. आम्ही जसं तुम्हाला म्हणतोय तसं आम्ही इंटरनली त्यांना कळवलेलं आहे. आमचे इथे मेडिटर माझ्या बाजूलाच बसलेले आहेत, डॉक्टर दहिजवान फुंडकर. माध्यम आम्हाला काही फरक पडत नाही, माध्यम कुठलं आहे ते. माझा प्रश्न तो स्पेसिफिक आहे की कम्युनिकेशन एवढं म्हणजे कम्युनिकेशन गॅप एवढा मोठा आहे की ते थेट तुमच्याशी बोलू शकत नाहीत का? मला माहित नाही. आता त्यांनी आमच्याशी कसं बोलावं हे त्यांनी ठरवायचंय. आम्ही ते जे माध्यम ते ठरवतील ते आम्ही एक्सेप्ट करायला तयार आहोत. साहेब, आपली जागा किती जागांची मागणी आहे? मी म्हटलं ना, आम्हाला जोपर्यंत कुठल्या पक्ष कुठल्या जागेंवरती लढतोय हे कळाल्याशिवाय आम्हाला आमचा डिसिजन घेता येत नाही आहे. त्यांनी आज सांगितलं की तुम्ही पाच जागा मागितल्या आणि आम्ही तीन देतोय. आमचा अजून असणारा आराखडा कोणाला गेलेला नाही हे माझ्या आजच्या प्रेसवरनं क्लिअर होत आहे. आणि कालच्या असणाऱ्या काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी असणारं स्वतःहून सांगितलंय की यांनी अजून सीट कुठल्या पाहिजेत हे आम्हाला अजून कळवलेलं नाही. त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे की आम्ही कळवलेलं नाही, कारण जे ठरलं होतं त्या प्रमाणात की इंडिव्हिज्युअली त्यांच्याबरोबर बसून बोलायचं आणि त्यांचं वाटप झाल्यानंतर आम्ही बसून बोलायचं आहे. पण ती सावध भूमिका घेते आहे. कशाबद्दल सावध? ते
ते शेवटी तुमचं इंटरनल ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे, आम्हाला ह्या जागा पाहिजे, तितक्या जागा पाहिजे. प्रश्न असा आहे, तो आता असणारं जे आहे जेव्हा इंडिव्हिज्युअल पक्षांबरोबर आम्ही बसणार तेव्हा तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमची ऍडव्हान्टेज आम्ही का सोडणार आमचं? म्हणूनच म्हटलं सावध भूमिका. नाही सावध नाही, आम्ही आम्ही असणार आमचं ऍडव्हान्टेज कशाला सोडू आम्ही. 12 आमची 12 म्हणजे ज्यावेळेस चर्चा होत नव्हती असं ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये आलं त्यावेळेस रेखाताई ठाकूर यांनी बैठका घेऊन तिथे ही चर्चेला सुरुवात व्हावी म्हणून त्यांनी प्रस्ताव असा म्हटला होता. शब्दप्रयोग त्यांनी फार व्यवस्थित केला होता की प्रस्ताव आम्ही आपल्याला देतो आहोत की 12 सगळ्या चौघांनी वाटून घ्यावेत. तो प्रस्ताव होता. काही महिन्यापूर्वी तुम्ही म्हटलं दादा तुम्ही त्याला काही रूपकं वापरली होती, काही उपमा दिल्या होत्या, बाबा नवरी तयार आहे तुम्हाला हार घालू दिला जात नाही फक्त. ते आता ते आले तेच आतमध्ये आले ते त्याला काय करणार आहे? हार घालणारीच आतमध्ये यायला लागली तर त्याला काय? नाही म्हणजे मागच्या जे तक्रार होती भटजींबद्दल होती, दोन भटजींबद्दल, आता सध्या त्या भटजींची काय भूमिका आहे? आघाडीत घे आम्हाला निमंत्रण दिलंय त्याच्यावर ना सगळं बदलले असत मी त्या ठिकाणी मानतोय. भटजी पण पॉझिटिव्ह आहे, आता भटजी पॉझिटिव्ह आहेत. आम्ही काय म्हणालो की 3 जणांशी आम्हाला इंडिपेंडेंटली बोलावं लागेल त्याच्यामुळे ती कंबाईन राहणार. बाळासाहेब प्रत्येकाने तुम्हाला बोलावं लागेल, तुमचे वकील जे आहेत उद्धव ठाकरे नाही त्यांची वकिली ते त्यांच्या पक्षापुरतं करणार. आता असणारा आघाडीत घेण्याचा असणारा इश्यू वेगळा होता, आता असणारा सीट शेअरिंगचा इश्यू सुरुवात झाला त्याच्यामुळे असणारा प्रत्येक पक्षाला आपली वकिली त्या ठिकाणी करावी लागली. शरद पवार उद्धव ठाकरे बोलणार, उद्धव ठाकरेशी किंवा शरद पवारांसोबत पुढचं काय असेल? नाही माझं तरी काही बोलणं झालं नाही कारण मी दौऱ्यावरतीच आहे. साहेब तुमच्या मागणी पूर्ण झाली, तुम्हाला त्यांचा मसुदा आवडला नाही का? माझं म्हणणं असं आहे की मसुदा आवडो न आवडो हा इश्यू नाही. आम्ही पहिल्यापासून असणारा भूमिका ही घेतली की सगळेच जण सगळ्याच प्रश्नावरती एकत्र येतील असं नाही, तर कुठल्या प्रश्नावरती आपण डिफर होतोय आणि कुठल्या प्रश्नावरती आपण एकत्र येतोय याची जाणीव सगळ्या पक्षांना असली पाहिजे. डायव्हर्जन्स करूनही तिथं एकत्र लढता येतं, पण ते डायव्हर्जन्स कुठल्या कुठल्या इश्यूवरती आहे, कुठल्या कुठल्या प्रश्नावरती आहे हे मला वाटतं एकमेकाला कळलं की ऍडजस्टमेंट करायला मोकळ होतात असं मी त्या ठिकाणी मानतो. 27 जी बैठक आहे महाविकास आघाडीची त्याचं निमंत्रण आहे की नाही? अजून तरी नाहीये, या क्षणाला तरी नाहीये. जाणार ना, आम्ही तेच म्हणतो म्हणतो मी मागाशी म्हणाल की 27 तारखेच्या अगोदर त्यांनी आमच्याशी त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते शेअर केलं तर या पुढच्या बैठकीमध्ये असणारा निर्णय घ्यायला सोपा जातो. सर तुमच्यासोबत हे तिन्ही पक्ष जे आहेत दूरदूरून आणि तुम्ही पण दूरदूरूनच बोलता, नेमकं याचं समिट घडवण्यासाठी नेमकं कोणी पुढे यायला पाहिजे? नाही माझं म्हणणं असं आहे की ते पहिल्यांदा एकत्र बसणार आहेत, त्यांचं ते शेअरिंग करणार आहेत, त्यांचं शेअरिंग झाल्यानंतर मग आम्ही 3 घटक जे आहेत त्या इंडिव्हिज्युअली त्यांच्याशी बसून आम्ही आम्हाला जे पाहिजे ते मांडणार. सुटणार न सुटणार हा वेगळा इश्यू आहे, त्या ह्याच्यामध्ये आम्ही इंडिव्हिज्युअली सगळ्यांशी बसून मग ऍडजस्टमेंट करणार अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांचं ऍडजस्टमेंट झालं पाहिजे. पार पडलं पाहिजे असं मला वाटतं, गरज आहे. पार
सापडलं नाही तर मंडपातच दुसरा नवोद्योगाचा शोधावा लागेल, ती तयारी आहे का? एवढ्या लवकर नव दुसरा नवरा शोधायला वेळ लागतो. त्यांना जरा जर असं वाटतंय युपी मध्ये त्यांनी केलं सगळं ऍडजस्टमेंट सपासोबत झालं ना, आपसोबत धोका झाला, हा सपासोबत झालेला आहे. आणि काल राहुल गांधी आणि शरद पवारांचंही फोनवर बोलणं झालं, जयंत पाटलांनी सांगितलं का तेच म्हटलं, असा काही तुम्हालाही फोन दे? मला काहीच फोन आलेला नाही. त्याच्या व्यतिरिक्त जरंगे पाटलाच्या आंदोलनात सरकार आणि फूट पाडण्यात यशस्वी झालं असं वाटतं का तुम्ही? हे बोललं जात आहे काय मला नाही. 24 तारखेला मला वाटतं त्यांनी उद्या आंदोलनचा इशारा दिलेला आहे. मला वाटतं लोकांनी सहभाग घेतला तर फूट नाही, लोकांनी सहभाग घेतला नाही तर मग आपल्याला म्हणता येईल की लोकांचा सहभाग कमी व्हायला लागलाय म्हणून. कारण काल बच्चू कडून एक पत्र काढलेलं त्यांचा, जो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली अहमदनगर त्याच्या वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षाने, तर माझ्याशिवाय कोणीही बोलणार नाही जरंगे पाटलांच्या संदर्भात, नेमकं याच्याकडे कसं पाहता येईल? कोणी काल बच्चू कडूचा एक पार्टीचा सदस्य होते वारकरी संप्रदायाचा अहमदनगरचा, त्यांनी जरंगे पाटलांसोबतचे जे काहीतरी वाद आहेत ते बाहेर काढलेले की याच्यामुळेच मराठा आरक्षण होत नाही प्रेस कॉन्फरन्स, तर बच्चू कडून यावर कोणी उठावं आणि कोणी बोलावं याला काही अर्थ नाही. आज असणारा जरंगे पाटील हा टॉलेस्ट मराठा लीडर आहे, त्याच्यामुळे अशा कोणी उठावं आणि कोणी बोलावं याला काही अर्थ नाही आहे, त्याच्यावरती रिॲक्ट होण्याची काही गरज नाही आहे. शाहू महाराज जे आहेत त्यांनी कोल्हापूरमधून लढायला त्यांनी सकारात्मक दाखवलेली आहे, तर आपण संसदीय राजकारणात लोकांना आनंद दिला पडला तुम्ही, तुम्हाला काय तुमचं काय भूमिका? माझं म्हणणं असेल ते महाविकास आघाडीचे भागही नाही आहेत असं मला वाटतं. महाविकास आघाडीचा भागही नाही आहेत ते, त्याच्यामुळे आम्ही जे युती करतो ती महाविकास आघाडीशी करतो आहोत. तेव्हा आमची बांधे उद्याची युती आमची झाली तर आमचा असणारा महाविकास आघाडीशी बांधील की राहणार तिथे, त्याच्या बाहेर असणारा आम्हाला बघता येणार नाही. प्रश्न वारसदार नुसतं त्याच्यामध्ये नाही येत ना, प्रश्न असा आहे की तुम्ही जी आघाडी करताय त्या आघाडी बरोबर तुम्ही राहणार की न राहणार अशी दुनिया म्हणते. आम्ही असणारा फुलेशाहू आंबेडकरवादी आहोत. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जे आहेत सत्यपाल मलिक यांच्यावर धाडी टाकण्यात येतात नेमकं, मैं डरूंगा नाही अशा पद्धतीने नेमकं काय? त्यांनी जे पुलवामाच्या संदर्भातली माहिती दिली हे सरकार पूर्णपणे घाबरते, त्यांच्याकडे अजून काही माहिती असेल ती दडपण्याची असणारी कारवाई चालली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्या पलीकडे या धाडींचा मला काही अर्थ त्या ठिकाणी कळत नाही. पत्रकारांनी ठरवा कोण जायचं ते पाठवून देतो आम्ही, आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. चर्चा पत्रकाराच्या मधातच राहणार म्हणतो सांगतो ना, दोन जण ठरवा कोण जाणार, 27 ला निमंत्रण आलं.